दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळाहून मालेगावला येणाऱ्या बसने एका ॲक्टिवा गाडीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मालेगावहून देवळाकडे पल्सर वरून जाणाऱ्या युवकाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ मालेगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। मृत तरुणाचे नाव नितीन शांताराम देवरे असून तो दहिवडचा रहिवासी आहे। त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगी आहे। देवळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बारावकर, हवालदार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे। गेल्या 2 महिन्यात अपघातात दहिवडचे 3 तरुण मृत्युमुखी पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आदिनाथ ठाकूर, दक्ष न्यूज, दहिवड।